नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोल. भूगोलच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न 6वा अ असतो तो आलेखावर आधारित असतो. अ आणि आ दोन्ही प्रश्न म्हणजे थोडक्यात प्रश्न 6वा आलेखावर आधारित असतो. आता प्रश्न 6वा अ मध्ये जर आपण पाहिलं तर अ मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की आलेख काढा आणि आलेखावर आधारित जे काही 3 प्रश्न आहेत त्याचे उत्तर लिहा. म्हणजे आलेखही आपणच काढायचा असतो आणि उत्तरं पण आपल्यालाच लिहायची असतात. असा हा प्रश्न 6वा अ 6 गुणांसाठी असतो. यामध्ये 3 गुण आलेख काढण्यासाठी असतात आणि 3 गुण प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी असतात. मग यामध्ये किती प्रश्न विचारतात? तर फक्त 3 प्रश्न विचारतात. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. आता या प्रश्नाला किंवा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 6वा आ. एकतर तुम्ही प्रश्न 6वा अ सोडवा किंवा तुम्ही प्रश्न 6वा आ सोडवा. मग आता प्रश्न 6वा आ काय आहे? तर प्रश्न 6व्या आ मध्ये तुम्हाला ऑलरेडी आलेख ड्रॉ करून दिला जाणार. आलेख तर ड्रॉ आहे, मग आपण काय करायचं? तर आपल्याला खाली 6 प्रश्न विचारलेले असतात, त्या 6 प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची. म्हणजे प्रश्न 6वा अ देखील 6 गुणांसाठी आहे आणि आ देखील 6 गुणांसाठी आहे. बरेच जणांना वाटतं की आलेख काढणं इझी आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ की प्रश्न 6वा अ मध्ये आलेख जो काढायला येतो तर तो नेमकं कसा काढायचा आणि त्यावर आधारित विचारलेले जे पण प्रश्न असतात त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्थातच याआधीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि तुम्ही तो पाहिला असेल. त्यामध्ये आपण रेषालेख कसा काढायचा हे पाहिलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळे मिक्स आलेख जे आहेत तर ते बघणार आहोत. हा फक्त रेषालेखसाठी किंवा स्तंभालेखसाठी नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण जेवढे शक्य होतील तेवढे मिक्स आलेख पाहण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो आलेख काढत असताना पहिली गोष्ट म्हणजे काय? य अक्ष आणि क्ष अक्ष काढणं हे तर तुम्हाला माहिती आहे. सो जस्ट मी ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. ओके, आता प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळत असेल. प्रश्न असा आहे की जी काही सांख्यिकीय माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला रेषालेख काढायचा आहे. रेषालेख काढत असताना त्याच्यामध्ये आपण फक्त रेषांचा वापर करतो. 2-3 टिंब आपण काढतो आणि ते जॉईन करतो. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स दिला आहे. त्या बॉक्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे भारतातील सरासरी आयुर्मान वर्षांमध्ये. पहिल्यांदा वर्ष आहे आणि मग सरासरी आयुर्मान आहे. आता या ठिकाणी वर्ष आपण क्ष अक्षावर घेणार आहोत आणि सरासरी आयुर्मान आपण य अक्षावर घेणार आहोत. आणि अर्थातच आपल्याला या ठिकाणी प्रमाण लिहायचं आहे. आता मी हे पेनाने काढलंय, तुम्हाला पेनाने नाही काढायचंय, तुम्हाला पेन्सिलचाच वापर करायचंय. मी हे पेनने काढलंय यासाठी कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसावं. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला प्रमाण लिहावं लागेल, ते म्हणजे य अक्षावरचं. सो लेट अस राईट. आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतोय. व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करावी लागेल. सो या ठिकाणी आपण लिहूया प्रमाण य अक्षावर. य अक्षावर आपण काय घेणार आहोत? ते जे त्यांनी सरासरी आयुर्मान दिलेले आहेत तर ते आपण य अक्षावर घेणार आहोत. ओके, सो 1 सेंटीमीटर मोस्टली आपण घेतो आणि 1 सेंटीमीटर घ्यायचं असतं. 1 सेंटीमीटर बरोबर किती घेणार आहोत आपण? तुम्ही 5 वर्ष घ्या, 10 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही 10 इयर्सच घ्या. ओके, 1 सेंटीमीटर बरोबर 10 वर्षे. पुढे तुम्ही सरासरी आयुर्मान पण लिहू शकता कारण तसं दिलं आहे ना, 10 वर्षे सरासरी आयुर्मान. सरासरी आयुर्मान. ओके, सो आता या ठिकाणी आपण स्केल लिहिली. तुम्ही या ठिकाणी क्ष अक्षावरची पण स्केल लिहू शकता, बट आय डोंट थिंक इट नेसेसरी आहे कारण क्ष अक्षावर आपण तसंही जे प्रश्नामध्ये सांगितलेली वर्ष आहेत जसे की 1960 आहे, 1970 आहे, तर तेच आपण घेणार आहोत. तर पहिली गोष्ट इथे तुम्हाला 0 लिहायचं आहे. 0 लिहिल्यानंतर पहिल्यांदा 10, त्याच्यानंतर इथे 20, त्याच्यानंतर पुढे 30, 40, 50. आता या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर आय थिंक की 67 काहीतरी आहे. सो आपण 70-80 पर्यंत जाऊया किंवा तुम्ही 100 पर्यंत गेलात तरी पण काही हरकत नाही आहे. 60-70 मी 80 पर्यंत जाते. ओके, सो आता या ठिकाणी पहिलं वर्ष आपण बघूया. 41 वर्षे आणि पहिलं वर्ष आहे 1960. सो आता मी थोडंसं याला क्रॉस करते आणि या ठिकाणी मी लिहिणार आहे 1960. असं लिहिलं तरी पण चालणार आहे, नो प्रॉब्लेम. आणि इथे मला दाखवायचं आहे 41. आता जेव्हा मी 41 वर्ष दाखवते तर मला काय करावं लागेल? 40 आणि वरची एक रेष घ्यावी लागेल. मी जरासं झूम करते तुम्हाला दाखवण्यासाठी. या ठिकाणी 40 आहे, 40च्या वरची फक्त एक रेष तुम्हाला घ्यायची आणि इथे तुम्हाला तो पॉईंट ड्रॉ करायचा आहे. ओके, हे झालं 41. आता त्यानंतर आय होप की क्लिअर दिसते. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे 48.
सेम त्याच प्रमाणे 48 म्हणजे काय, आधी आपण या ठिकाणी वर्ष लिहून घेऊया 1970. ओके, सो आपण इथे लिहूया 1970 48 ना, सो या ठिकाणी 45 46 47 48, सो इथे येणार आहे तुमचं गोल. ओके, आफ्टर दॅट त्याच्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट. सो आता या ठिकाणी मी साल एकत्रित लिहून घेतलेले आहेत, आता जस्ट मला फक्त वरचे वर्ष लिहायचे आहेत सरासरी आयुर्मान. त्याच्यानंतर आहे 54 1980 साठी. ओके, सो या ठिकाणी आहे 1980 आणि 54 म्हणजे इथे येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे 58 1990 साठी 58. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 63 2000 साठी 63, सो या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट 67 आहे 2010 साठी 67 5 6 7. ओके, आता हे सगळे जे डॉट्स मी काढलेले आहेत हे सगळे डॉट्स तुम्हाला जॉईन करायचे आहेत स्केलनी. कसे जॉईन करणार आहात बघूया आपण. हे जे आतमधले डॉट्स आहेत तर ते जॉईन करायचे आहेत हा डॉट या डॉटला, त्याच्यानंतर हा डॉट या डॉटला, जसे आहे तसे जॉईन करायचे. स्ट्रेट लाईन वगैरे असं काही कंपल्सरी नाही आणि ते येऊ पण शकत नाही कारण प्रत्येकाचं आयुर्मान वेगवेगळं आहे. ओके, सो इन दिस वे हा झालेला आहे आपला रेषा आलेख. आता या ठिकाणी काही गोष्टी मिसिंग आहेत त्या आपण लिहूया. ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वर्ष लिहायचं आहे आणि या ठिकाणी सरासरी आयुर्मान. ओके, तुम्हाला ऑलरेडी हे आलेखामध्ये पण दिलेलं आहे, ज्या बॉक्समध्ये दिलं ना या ठिकाणी बॉक्स होते तर तेच तुम्हाला फक्त इथे लिहायचं आहे सरासरी आयुर्मान वर्षांमध्ये. सरासरी आयुर्मान वर्षांमध्ये, हे वर्षांमध्ये ब्रॅकेटमध्ये टाका. सो इन दिस वे तुम्ही हे ड्रॉ करणार आहात. आता हे मी सगळं पेनाने काढले, तुम्हाला सगळं पेन्सिलने काढायचं आहे. आता तुम्ही एकत्र हा पूर्ण आलेख बघू शकता. या ठिकाणी प्रमाण वगैरे आहे आणि इथे खाली वर्ष वगैरे सगळं लिहिलेलं आहे. ओके, सो हा आलेख काढला की तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. आता आलेखावर आधारित जे प्रश्न आहेत ते तुम्ही या ठिकाणी वरती बघू शकता. प्रश्न आपण वाचूया. तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालावधीत सरासरी आयुर्मानात किती वर्षांनी वाढ झाली आहे. म्हणजेच 1960 ते 2010 हा जो 50 वर्षांचा कालावधी आहे तर यामध्ये एकूण सरासरी आयुर्मानामध्ये किती वाढ झाली आहे किंवा किती वर्षांनी वाढ झालेली आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे किती आहे 41 आहे आणि इथे किती आहे इफ आय एम नॉट रॉंग या ठिकाणी 67 आहे. ओके, सो तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, मी तेच करते बट तुम्हाला असं काय करायचं नाही आहे. तुम्हाला जस्ट 67 मधून 41 वर्ष सबट्रॅक्ट करायचं आहे. किती मिळणार आहे तुम्हाला 6 आणि 2, म्हणजे या ठिकाणी किती आहे 26 वर्षांचं अंतर आहे. हे तुम्हाला इथे करायचं नाही आहे, लेट मी इरेज हे, जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून करून दाखवलं. तर किती वर्षांचं अंतर आहे, 26 वर्षांचं अंतर आहे. सो तुम्हाला त्याचं उत्तर लिहिताना लिहायचं आहे की 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालावधीत सरासरी आयुर्मानात 26 वर्षांनी वाढ झालेली आहे. ओके, पुन्हा एकदा सांगते, 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये सरासरी आयुर्मानात 26 वर्षांनी वाढ झाली आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न, तो म्हणजे दिलेल्या आकडेवाढीनुसार कोणत्या दशकातील सरासरी आयुर्मानातील वाढ सर्वाधिक होती. म्हणजे या ठिकाणी जी आकडेवारी दिलेली आहे यापैकी कोणत्या दशकातील, म्हणजे हे सगळे दशक आहेत ना, तर या कोणत्या दशकामधील सरासरी आयुर्मानातील वाढ सगळ्यात जास्त होती. मग आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर इथे किती आहे 41, इथे किती आहे 47, म्हणजे दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 7 वर्षांचा फरक आहे. त्याच्यानंतर 48 to 54 यामध्ये 6 वर्षांचा फरक आहे. त्याच्यानंतर 54 ते 58 4 वर्षांचा फरक आहे. 58 ते 63 याच्यामध्ये किती 5 वर्षांचा फरक आहे. 63 to 67 याच्यामध्ये फक्त 4 वर्षांचा फरक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त फरक कुठे आहे इथे, म्हणजे सगळ्यात जास्त वाढ कुठे झालेली आहे 1960 ते 1970 या दशकामध्ये. मग तुम्हाला उत्तर लिहिताना असं लिहायचं आहे की दिलेल्या आकडेवारीनुसार 1960 ते 1970 या दशकामधील सरासरी आयुर्मानातील वाढ सगळ्यात जास्त झालेली आहे किंवा सगळ्यात अधिक झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आलेखातील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. वर्षांतर म्हणजे काय, या दोघांमधलं अंतर किती आहे 10 इयर्स, याच्यामध्ये पण 10 वर्ष, याच्यामध्ये पण 10 वर्ष, म्हणजे किती अंतर आहे, वर्षांतर किती आहे 10 वर्ष. सो आलेखातील आकडेवारीमध्ये वर्षांतर 10 वर्षांचे आहे. ओके मित्रांनो, आता मी ज्या प्रश्नांची उत्तरं सांगितली ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न. मित्रांनो, आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न. मी नेहमीप्रमाणे य अक्ष आणि क्ष अक्ष ड्रॉ केलेला आहे, मी पेनने केलं आहे, तुम्हाला पेन्सिलने करायचं आहे.
तर आता या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे, तुम्ही प्रश्न स्क्रीनवरती बघू शकता. प्रश्न असा आहे की तुम्हाला जोडस्तंभालेख काढायचा आहे. जोडस्तंभालेख म्हणजे जॉईंट बारग्राफ, ज्यामध्ये तुम्हाला दोन बार्स काढायचे आहेत पण ते जॉईंट असणार आहेत. सो आता या ठिकाणी भारत आणि ब्राझील हे दोन देश तुम्हाला दिलेले आहेत आणि दोघांमधलं साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे. टक्केवारीमध्ये प्रमाण असल्यामुळे आपल्याला टक्केवारीचा बारग्राफ काढायचा आहे आणि सोबतच तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या देशाचं वर्ष काय आहे. ओके, म्हणजे त्या त्या वर्षामध्ये त्या त्या देशामध्ये किती टक्केवारी होती. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी इथे जे आहे तर ते टक्केवारी घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे इथे आपण आपलं वर्ष घेणार आहोत. वर्ष घेत असताना तुम्हाला ब्राझीलसाठी एक ग्राफ एक बार आणि भारतासाठी एक बार काढायचा आहे. पहिल्यांदा आपण प्रमाण लिहूया. प्रमाणामध्ये य अक्षावरती तर सॉरी क्ष अक्षावरती तर ऑब्व्हियसली वर्ष येणार आहेत आणि य अक्षावरती फक्त टक्केवारी येणार आहे. ओके, सो प्रमाण या पेननी तुम्हाला जास्त डार्क बघायला मिळत नसेल. सो मी जर असं इथे मार्करने प्रमाण लिहिते. आता दिसते का क्लिअर? सो प्रमाण आहे, पहिल्यांदा आपण क्ष अक्षावर लिहूया. अक्षावर काय घेणार आहोत आपण? वर्षे. त्यानंतर य अक्षावर, य अक्षावर आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% घ्यायचे. म्हणजेच य अक्षावर 1 सेमी बरोबर 10%. ओके, 1 सेमी बरोबर 10%. 10% काय आहे तर साक्षरता प्रमाण. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला भारत आणि ब्राझील वेगवेगळं दाखवायचं आहे. सो या ठिकाणी मी छोटासा बॉक्स तयार करते ब्राझीलसाठी आणि दुसरा एक बॉक्स आहे भारतासाठी. ओके, सो ब्राझीलसाठी आपण स्लांट लाईन्स घेऊया. ओके, हे दोघांमधला फरक कळावा यासाठी. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण ड्रॉ केलेलं आहे. आता आपण आपल्या ग्राफवरती येऊया. या ठिकाणी पहिल्यांदा तर मी 0 घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त 100% घ्यायचं आहे. 100 नाही जायचं कारण टक्केवारी 100% असते. 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60%, 70%, 80%, 90% आणि 100%. ओके, 100% टक्केवारी आपण लिहिलेली आहे. आफ्टर दॅट आता आपण साल घेऊया 1981. पहिलं साल कोणतं आहे? 1981. सो लेट मी राईट. आता तुम्ही असलेले तरी पण चालेल कारण दोन घेणार आहोत ना आपण. सो या ठिकाणी तुम्ही एकतर हाफ ऑफ घेऊ शकता, म्हणजे हाफ इथं ब्राझील आणि हाफ इथे भारत. ओके, 1981. सो हाफ असणार आहे, याच्यामध्ये दोन आहेत ना, सो हाफ असणार आहे भारतासाठी, हाफ असणार आहे ब्राझीलसाठी. आता पहिल्यांदा या ठिकाणी ब्राझीलसाठी आपण बघूया किंवा भारतासाठी आधी काय कोणाचं पण आधी चालेल. तर पहिल्यांदा आपण बघतोय भारतासाठी, तर ते आहे 40.1. आता या ठिकाणी जर पाहिलं तर इथे आहे 40 आणि 40.1, म्हणजे 40 वरती फक्त एक लाईन तुम्हाला जायचं आहे. इथे पण तुम्ही लिहिताना आधी भारत मग ब्राझील लिहिले तरी पण बरं होईल. ओके, सो हे त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दाखवायचं आहे ब्राझीलसाठी, ते म्हणजे 74.6. आता या ठिकाणी 74 कुठे आहे तर इथे आहे, 70 ते 75, 75 मध्ये 74 आणि त्याच्या पुढे जरासं जायचं आहे जेणेकरून तिथे 6 पण यायला पाहिजे यासाठी. सो हे येणार आहे 74.6. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी ब्राझीलसाठी रेषा घ्यायच्या आहेत. ॲक्च्युली मी या ठिकाणी आधी भारत आणि मग ब्राझील लिहायला हवं होतं. सॉरी, तुम्ही जर तुम्ही अजून लिहिलं नसेल तर तुम्ही तो चेंजेस करा. त्या ठिकाणी आधी ब्राझील आणि मग भारत लिहा आणि तुम्हाला अशा लाईन्स इथे ड्रॉ करायच्या आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघूया पुढे. पुढे आपल्याला काय सांगितलेली आहे टक्केवारी 1991 साठी. आपल्याला एक लाईन सोडायची आहे आणि घ्यायचं आहे. इथे लिहिल्यानंतर इथे एक लाईन सोडून परत येते 1991. 1991 भारतासाठी टक्केवारी आहे 48.2. 48 कुठे गेलं? हां, या ठिकाणी आहे 48.2. असेल तर आपण जास्त कन्सिडर नाही करत, 5 वरती असेल तर आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर ब्राझीलसाठी आहे 80.
सो परफेक्ट 80 आहे, तर आपण 80 वरती जाऊया. तर याला म्हणतात जोडस्तंभालेख. सही तुम्ही हे पेन्सिलने काढणार, त्याच्यामुळे एखादं जरी चुकलं यू कॅन इरेज. तुम्हाला स्केल वगैरे सगळं सगळं पेन्सिलने लिहायचं आहे, अजिबात पेनचा वापर नाही करायचा आहे. ओके, त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे 31% भारतासाठी. 31 म्हणजे 30 वरती फक्त एक लाईन घ्यायची आहे एवढी. ओके सॉरी थोडंसं चुकलं. ओके सो आफ्टर दॅट 31% आहे आणि त्याच्यानंतर आहे 86.4. सो 86.4 कुठे आहे? 86 इथे आहे, इथे 85 येईल आणि 85 एक लाईन वरती. आता इथे पण 5 आत आहे, सो जास्त कन्सिडर नाही करूया, नको करूया आपण. ओके, याला परत स्लांट लाईन्स द्यावे लागतील. तुम्ही एकतर स्लांट लाईन्स घेऊ शकता किंवा तुम्ही जर पेन्सिलने करणार आहात तर तुम्ही पेन्सिलनेला शेडिंग पण करू शकता. शेडिंग पटकन होते आय थिंक या लाईन्स ड्रॉ करण्यापेक्षा. किंवा तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. असं नाही की फक्त स्लांट लाईन्सच घ्यायला पाहिजेत. हॉरिझॉन्टल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स काही पण चालेल. व्हर्टिकल लाईन्स पण पटकन होतात पण ते ओळखून येत नाही की तो नक्की बारग्राफ आहे की व्हर्टिकल लाईन्स आहेत. सो त्याच्यासाठी व्हर्टिकल लाईन्स शक्यतो नका घेऊ. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भारतासाठी 69.3 म्हणजे या ठिकाणी आधी आपण वर्ष लिहूया. हे होतं 2000 किती होतं 2001 साठी. हां आता आपण बघतो आहोत 2011 साठी. सॉरी थोडासा वेळ लागतो. आता या ठिकाणी आहे 69.3 म्हणजेच या ठिकाणी 70 खाली एक. ओके आणि दुसरं आहे ते म्हणजे 91.4 आहे. सो आपण त्याला आपण नाही कन्सिडर करणार. केलं तरी आपल्याला कळणारच नाही की 0.4 केवढं घ्यायचं आहे. सो तुम्ही जस्ट 91 घेतलं तरी पण चालेल. आणि जर त्याच्या पुढचं असेल म्हणजे 5 पुढचं असेल तर शक्यतो आपण पुढचा अंक घेतो, किंवा काही जण मध्ये घेतलं तरी पण चालतं. त्याला आपण स्लांट लाईन्स देऊया. आफ्टर दॅट 18 फक्त लास्ट आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न आपण बघणार आहोत. ओके सो लेट मी ड्रॉ दिस लाईन्स. ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे 2016 साठी. 2011 नंतर डायरेक्ट 2016 आहे. ओके इथे आपण ड्रॉ करणार आहोत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आहे भारतासाठी 72.2. ओके या ठिकाणी आहे 70 आणि इथे आहे 2. ओके 72.2 आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ब्राझीलसाठी 92.6. सो 92 तर आपण घेऊया आणि थोडंसं वर घ्यायचं आहे कारण 92.6 आहे म्हणजे 5 वरती आहे. ओके सो या ठिकाणी थोडंसं वरती 3 नाही देऊ द्यायचं आहे. 3 आला तरी पण चालेल पण एवढं नाही येऊ द्यायचं आहे. ओके सो आता याला स्लांट लाईन्स द्यायचे आहेत. आणि हा आहे आपला लास्ट ग्राफ. सो इन दिस वे पूर्ण ग्राफ ड्रॉ करून झाला आहे. आता खाली तुम्हाला लिहायचं आहे वर्षे आणि या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ते म्हणजे साक्षरता प्रमाण टक्केवारीमध्ये. साक्षरता प्रमाण टक्केवारीमध्ये. ओके सो फायनली कम्प्लीटेड. आता आपण वळणार आहोत प्रश्नांकडे. सो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळत असतील. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. कोणामध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे तर आपण 1981 2006 कुठेही पाहिलं तर ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ब्राझील. ब्राझील देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की भारत आणि ब्राझील यांच्या साक्षरतेच्या प्रमाणामध्ये 1991 किती तफावत दर्शवते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 1991 तर भारतासाठी साक्षरतेचं प्रमाण आहे ते म्हणजे 48.2% आणि ब्राझीलसाठी आहे 80%. तुम्ही हे सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर आय थिंक की तुम्हाला 31.8% मिळेल. सो ब्राझील आणि भारत यांच्या साक्षरतेच्या प्रमाणामध्ये 1991 31.8% टक्केवारी आहे. ओके सॉरी तफावत आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की
1981 ते 2016 या काळात दोन्ही देशांतील साक्षरतेच्या प्रमाणात झालेली वाढ सांगा. आता या ठिकाणी 1981 जर आपण पाहिलं, 1981 आणि 2016, आता 1981 भारतामध्ये टक्केवारी होती ती म्हणजे 40.8 होती आणि 2016 आहे 72.2, म्हणजे या ठिकाणी 31.4% वाढ झालेली आहे. आणि ब्राझीलमध्ये जर आपण पाहिलं तर 74.6 to 92.6, म्हणजे यामध्ये फक्त 18% वाढ झालेली आहे. ओके, आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिते आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. मित्रांनो, आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न जो की तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मी ऑलरेडी य अक्ष, क्ष अक्ष आणि प्रमाण लिहून ठेवले. प्रश्न असा आहे की तुम्हाला रेषालेख तयार करायचा आहे. भारतातील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे 1961 पासून 2011 पर्यंतची. तर आता या ठिकाणी आपण य अक्षावरती टक्केवारी घेणार आहोत आणि क्ष अक्षावरती आपण वर्ष घेणार आहोत. सो य अक्षावरती आपण घेणार आहोत लोकसंख्येची टक्केवारी, म्हणजेच या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर असणार आहे 10% नागरी लोकसंख्या. ओके, आणि क्ष अक्षावर असणार आहे वर्षे. आता पहिली गोष्ट आहे, आपण इथे 1 ते 100 लिहून घेऊया कारण टक्केवारीमध्ये फक्त 1 ते 100च अंक असतात. आधी सांगितल्याप्रमाणे 30, 40, 50, 60, 70, 80, 90. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलेलं आहे वर्ष 1961. सो आपण लिहूया 1961, त्याच्यानंतर आहे 1971. आपण हे बरोबर लाईनीवर दाखवणार आहोत, त्याच्यामुळे मी बरोबर लाईनवरती हे लिहिलेलं आहे जे पण साल आहे तर ते. त्याच्यानंतर आहे 1981, 1991, त्याच्यानंतर काय आहे 2001 आणि 2011. ओके, सो पहिल्यांदा सांगितलेलं आहे की 18 वरती म्हणजे काय, 20 च्या खाली 2 रेषा 18%. त्याच्यानंतर आहे 18.2%, म्हणजे 18 च्या वर एकदम थोडंसं वर, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे येणार आहे 18 आणि याच्या एकदम मध्ये घेते मी. ओके, म्हणजे थोडंसंच वर. त्याच्यानंतर आहे दुसरं 23.2, कधी 1981 साठी 23.2. सो या ठिकाणी येणार आहे 23 आणि 23 च्या वरती जरासं. ओके, आय होप की तुम्हाला पाहता येत असेल किंवा मी जरासं झूम करते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे 25.7, 25 इथे येणार आहे 25 आणि 0.7 म्हणजे याच्यामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 27.8, 27, 26, 27.8 म्हणजे 25, 26, 27 इथे मध्ये येणार आहे एक्झॅक्टली. ओके, त्याच्यानंतर आफ्टर दॅट याला थोडासा मोठा सर्कल द्या, मी छोटासा दिला आहे. नेक्स्ट आहे 31.2, 31 म्हणजे या ठिकाणी 0.2 आपण नाही घेत, सो 31 फक्त. आता यांना आपण आपल्या स्केलने जॉईन करूया. पेपर मी थोडासा क्रॉस पकडते, मला सरळ जॉईन करता येणार नाही कॅमेरा असल्यामुळे. ओके, सो या ठिकाणी 1961 साली सांगितलेलं आहे 18%, 1971 साली सांगितलेलं आहे 18.2, 81 साली 23.3, 91 साली 25.7, 2001 साली 27.8 आणि 2011 साली 31.2. तर हे सगळं आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता तुम्हाला काय लिहायचं आहे, खाली फक्त वर्षे. आणि या ठिकाणी नागरी लोकसंख्येची टक्केवारी, ओके, यावरती पण काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आता आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे की सर्वात कमी नागरीकरण कोणत्या वर्षात झालेले दिसून येते. सगळ्यात कमी नागरीकरण कोणत्या वर्षात झालेलं आहे, तर सगळ्यात कमी नागरीकरण 1961 झालेलं आहे. दुसरं आहे कोणत्या दशकामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे. आता याच्यामध्ये तर फक्त 0.2% आहे 18 आणि 5, याच्यामध्ये म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5% आहे. या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 2%, इथे पण 2% आणि इथे 4%. ओके, सो 1971 आणि 81 किती झाले आपण जरा फाइंड आउट करूया. मी इथेच करते, मात्र तुम्हाला इथेच नाही करायचे. 23.3 मधून जर 18.2 गेले विल गेट 0.1, 13 मधून 5 येणार आहे इथे 0. सो 5.1 झालेला आहे या दोघांच्यामध्ये. आणि आता मला फाइंड आउट करायचं आहे 2001 आणि 2011 च्यामध्ये.
31.2 आय नो की कमी झालं आहे, तरी पण आपण चेक करायला काय जाते आपलं 8. सो दोनमधून 8 गेले म्हणजेच 12 मधून 8 गेले, 4 राहतील या ठिकाणी, 10, 3 राहतील आणि ते 0. सो सगळ्यात जास्त कुठे झालेलं आहे 1971 ते 1981 यांच्या दरम्यान. हे सगळं इरेज करूया आपण, असं ग्राफर काही करायचं नाही. तुमच्याकडे रफ पेज असेल त्यावर तुम्ही करू शकता, किंवा प्रश्नपत्रिकेच्या मागचं जे पान आहे तर ते रफ पेजसाठी घ्यायचं आहे. ओके, सगळ्यात जास्त नागरीकरण कोणत्या दशकामध्ये झालेलं आहे 1971 ते 1981. आफ्टर दॅट या दशकामध्ये भारतातील नागरीकरणात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दशकात म्हणजे कोणत्या, की ज्या दशकामध्ये, या दशकात भारतातील नागरीकरणात किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे, म्हणजे हे जे दशक आहे या दशकामध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर यामध्ये आत्ताच आपण पाहिलं 5.1 ना, किती होतं रे, हां 5.1% नागरीकरणामध्ये वाढ झालेली आहे. सो इन दिस वे हा होता आपला ग्राफ. आता मी सगळ्यांची उत्तरे लिहिते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते. सो मित्रांनो, ही आहेत त्या प्रश्नांची उत्तरं. आता आपण पाहतोय पुढचा ग्राफ. पुढचा ग्राफ आपण ड्रॉ करणार आहोत, त्याचे प्रश्न तुम्ही वाचू शकता. तोपर्यंत मी या ठिकाणी य अक्ष आणि क्ष अक्ष काढून घेते. मी पेननी काढते, तुम्हाला पेन्सिलनी काढायचं आहे. मी खूप वेळा रिपीट केलं आहे पण तरी रिपीट सांगते, कारण चुकून तुम्ही पेननी काढू नये यासाठी. हा आहे आपला क्ष अक्ष, सॉरी य अक्ष. हा आहे आपला क्ष अक्ष. ओके, सो आपला प्रश्न आता मी तुम्हाला वाचून दाखवते. प्रश्न असा आहे की तुम्हाला ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यानुसार रेषालेख काढायचा आहे. मोस्टली रेषालेखच येतो, त्याच्यामुळे आपण रेषालेखची जास्त प्रॅक्टिस करूया, कारण आपल्या पुस्तकामध्ये पण रेषालेखचीच बरीचशी उदाहरणं देण्यात आलेली आहेत. ते थोडंसं जरासं चुकलं आहे, तुमचं मात्र चुकू देऊ नका. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला प्रमाण लिहावं लागेल. सेम ज्याप्रमाणे आपण भारतासाठी लिहिलं होतं सेम प्रमाण लिहायचं आहे. पहिल्यांदा क्ष अक्षावर लिहूया आपण वर्षे. त्याच्यानंतर य अक्षावर, एक सेमी बरोबर 10%. काय आहे 10% नागरी लोकसंख्या. ओके, सो आफ्टर दॅट फर्स्ट 1 ते 100 लिहून घ्यायचं आहे. 10 ते 100 लिहून घ्यायचं आहे. 10, 20, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आता यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे तुम्हाला वर्ष 1960 ते 2010. सो आधी आपण वर्ष लिहून घेऊया. 1960, 1970, 1980, 1990, 2000 आणि परत आहे 2010 देखील. ओके, पहिल्या 1960 वर्षाला आहे 47.1%, म्हणजे या ठिकाणी 45, 46, 47 या ठिकाणी येणार आहे तो पॉईंट. लेट मी झूम, थोडंसं झूम करते. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे 56.8%. सो 56 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 56.8, म्हणजे थोडंसं वरती. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 66%. 66% म्हणजे 5 वरती 1.66%. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 74.6. 1990 साली 74.6. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 81.5. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 84.6. आता हे सगळे तुम्हाला लाईन जॉईन करायचे आहेत, आतले पॉईंट जॉईन करायचे आहेत. हे जे पॉईंटमधले पॉईंट्स असतात, म्हणजे 0.2, 0.3, हे सगळे आपण अंदाजे घेतलं तरी पण चालणार, म्हणजे थोडंसं खालीवर चालू शकतं. ओके, सो इथे पुन्हा एकदा वर्षे आणि इथे नागरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये. ओके, आता यामध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्या आधी आपण बघूया. सो मित्रांनो, आता यावर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की वरील
आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? वर्षांतर किती आहे? 10-10 वर्षांचा गॅप आहे, तर या ठिकाणी वर्षांतर आहे 10 वर्षांचं. आफ्टर दॅट आहे की कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं ग्राफमध्ये बघा, याच्यामधला डिफरन्स किती आहे? 9%. अच्छा ओके, या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेलं आढळतंय. ओके, 1960 ते 1970. त्यानंतर पुढे आहे 2000 ते 2010, या दशकामध्ये शहरी लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढलेली आहे? 2000 ते 2010 गॅप किती आहे? 81 to 84, म्हणजे 3%, 3.5 मधून 6 मधून 5 गेले 1. ओके, सो 3.1% वाढलेली आहे. या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मी मागे लिहून देते. सो त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाहू शकता. पहिल्याचं उत्तर आहे 10 वर्षे, दुसऱ्याचं उत्तर आहे 1960 ते 1970, आणि तिसऱ्याचं उत्तर आहे 3.1%. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत शेवटचा ग्राफ. आपण या व्हिडिओमध्ये 5 ग्राफ करणार होतो, आता आपण पाहतोय शेवटचा ग्राफ. सो लेट अस सी. मित्रांनो, आता हा जो आपला प्रश्न आहे तो जरासा वेगळा आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये ना तुम्हाला बहुरेषालेख काढायचा आहे. आता बहुरेषालेख कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते. जस्ट तुम्ही आधी तो प्रश्न रीड करा, तोपर्यंत मी या ठिकाणी य अक्ष आणि क्ष अक्ष काढते. हा आहे आपला य अक्ष, हा आहे आपला क्ष अक्ष. या ठिकाणी जरासी लाईन अशी तरी झाली आहे. याला मी नेमिंग देते. ओके, सो बहुरेषालेख कसा काढायचा? तर बहुरेषालेख काढण्यासाठी तुम्ही पेन्सचा वापर, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, सांगितलं जातं की तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या पेन्सिलचा वापर करू शकता. सो तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या पेन्सिलचा वापर करून हे बहुरेषालेख काढू शकता. तुम्ही ब्राझीलसाठी एका कलरची पेन्सिल, भारतासाठी एका कलरची पेन्सिल असं करू शकता. सो आता मी या ठिकाणी काही पेन्सिल नाही वापरते, आता मी पेन वापरते. मी या ठिकाणी लाल कलरचा पेन वापरते, कारण याच्यामधून लाल आणि काळा उठून दिसेल. तुम्ही लाल कलरचा पेन अजिबात वापरायचा नाही आहे. तुम्ही लाल कलरचा पेन वापरला की पेपरवरती पण लाल कलरनी चेहरा मिळेल, तर त्यापेक्षा तुम्ही लाल कलरचा पेन नाही वापरायचं आहे. पेन्सिल पण वापरताना शक्यतो निळा, गुलाबी, ऑरेंज असे काही कलर घ्या की जे लालशी लाल दिसणार नाहीत असे कलर घ्या. मी या ठिकाणी लाल कलर ना यासाठी ड्रॉ करते की तुम्हाला हा जो ग्राफ आहे तर तो क्लिअर दिसावा. तुम्ही चुकूनसुद्धा लाल कलर वापरायचा नाही आहे. ओके, सो मी तुम्हाला डिस्क्लेमर दिलेला आहे, प्लीज अशी चूक करू नका, तुमचेच मार्क्स जातील. आता या ठिकाणी कोणतेही दोन कलर तुम्ही वापरू शकता लाल रंग सोडून. मी आता या ठिकाणी निळा आणि लाल यासाठी वापरते की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसावा. ओके, मी एकतर ब्ल्यू आणि हा ब्लॅक वापरणार होते, पण ब्लॅक आणि ब्ल्यू थोडासा मॅच होतो, त्यापेक्षा मी म्हटलं की आपण रेड वापरूया. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत ते म्हणजे प्रमाण. प्रमाणामध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला? स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा टक्केवारीमध्ये आहे. मग ऑब्व्हियसली या ठिकाणी वर्ष आणि या ठिकाणी टक्केवारी. मग आता या ठिकाणी प्रमाण लिहूया. पहिल्यांदा आहे य अक्षावर किंवा पहिल्यांदा क्ष अक्षावर, कोणतंही चालतं. 1 सेमी बरोबर 10%. आता या ठिकाणी हे 10% काय आहे? तर स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा. हे एवढं सगळं लिहिण्यापेक्षा एवढं लिहिलं तरी पण चालेल. तुम्हाला जर वाटतंय की सगळं लिहावं तर सगळं लिहा की स्थूल आंतरदेशीय, आंतरदेशीय चुकलं, र नाही लिहायला पाहिजे होता. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात, एवढं पूर्ण लिहायचं पूर्ण लिहा, फक्त उत्पादनाचा हिस्सा एवढं लिहिले तरी पण चालेल. ओके, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा. त्यानंतर क्ष अक्षावर, क्ष अक्षावर आपण वर्ष दाखवणार आहोत. आता या ठिकाणी मी वापरणार आहे भारतासाठी, पहिल्यांदा भारत आहे तर भारतासाठी या कलरचा पेन आणि ब्राझीलसाठी लाल कलर. पुन्हा एकदा सांगते, लाल कलर वापरू नका. हे आहे ब्राझील. तुम्हाला कलर पेन पण नाही, कलर पेन्सिलच वापरायचे आहेत. ओके, सो पहिल्यांदा तर मी या ठिकाणी 1 ते 100 सगळं लिहून घेते. 0, 10, 20, 30, 40. ओके, तर आता या ठिकाणी भारतासाठी सांगितलेलं आहे 8 सांगितलेलं आहे भारतासाठी. 8 कुठे येणार आहे? इथे
5 ओके आणि त्याच्यानंतर आधी आपण सगळं भारताचं काढूया मग ब्राझीलचं काढूया असं मला वाटतंय. तुम्हाला दोघं एकत्र काढायचं मी दोघं एकत्र काढू शकता बट आय थिंक की आधी आपण भारत मग ब्राझील काढूया. त्याच्यानंतर आहे 1900 आधी मी सगळे साल लिहून घेते 1980 1990 2000 आणि आफ्टर दॅट 2010 आणि 2016. त्याच्यानंतर आहे दुसरं 15 त्याच्यानंतर आहे तिसरं 18 1990 साली आहे 18 त्याच्यानंतर आहे चौथं 28 पाचवं आहे 50 आणि सहावं आहे 40. हे झालं भारतासाठी. आपण लाईन ड्रॉ करून घेऊया आणि मग ब्राझीलकडे जाऊया. माझ्या थोडासा जेल पेन आहे थोडं सुकायला वेळ लागेल. आय थिंक की हे पसरणार नाही बट बघूया. हां नाही पसरत आहे सॉरी किती घ्यायचं आहे. हां हे जॉईन करताना आपण व्यवस्थित जॉईन करा. आता मी चुकून इकडचं घेणार होते तसं जॉईन केलं तर सुकेल तुमचं. जॉईन करताना आपण टप्प्याटप्प्याने जॉईन करा. हे झालं भारतासाठी. आता ब्राझील ब्राझीलसाठी पहिल्यांदा आहे 17 सो पहिल्यांदा 17 इथे येणार इथे इथे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे 20 त्याच्यानंतर आहे 15 या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर आहे 24 त्याच्यानंतर आहे 2010 साली 25 त्याच्यानंतर आहे 2016 साली 26. सो आता आपण यांना सगळ्यांना जॉईन करूया. पहिल्यांदा हा आणि हा पॉईंट हा त्याच्यानंतर हा आणि हा पॉईंट दिस पॉईंट अँड दिस पॉईंट तर अशा पद्धतीने हा आपण काढलेला आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा बहुरेषालेख. आय होप की तुम्हाला क्लिअर बघायला मिळतोय. ओके आता या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे वर्ष किंवा वर्षे आणि ऑब्व्हियसली या ठिकाणी स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा स्थूल आंतरदेशीय उत्पादनात दहनात झालं सॉरी व्यापाराचा हिस्सा फायनली कम्प्लिटेड. आता तुम्हाला याच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. सो मित्रांनो पहिला प्रश्न आहे की कोणत्या देशाचा स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी ग्राफ पाहिला तर भारताचा हिस्सा जास्त आहे. दुसरं आहे की 2016 भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती होता. सो 2016 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किती आहे 40% होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की 1980 ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती होता. 1980 जर आपण ब्राझील संदर्भात पाहिलं तर 20% होता. सो ही सगळी प्रश्नांची उत्तरं मी मागे लिहिलेली आहे तुम्ही ती बघू शकता. ओके स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर घेऊ शकता. आणि इन दिस वे आपण 5 ग्राफ या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. एक आपण बहुरेषालेख कसा काढायचा पाहिला आहे. दोन रेषालेख एक जोडस्तंभालेख आणि अजून एक काहीतरी आपण पाहिलं होतं आय थिंक सो. तर या अशा प्रकारे आपण 5 प्रकार या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप मेहनत लागली हा व्हिडिओ तयार करण्यासाठी. प्लीज शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर अजून केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.